अति तिथे मानती हा पाठ नाटिकेच्या स्वरूपात असल्यामुळे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पात्रांचे विविध प्रसंगी घडलेले संवाद पाहावयास मिळतात. यामध्ये पहिला संवाद आहे राजा आणि प्रधानजी यांचा दरबारात घडलेला संवाद. सेवक आस्ते कदम महाराज आस्ते कदम अशा प्रकारे राजाच्या येण्याची घोषणा करतात. राजा आस्ते कदम म्हणजे हळुवार पावलांनी येऊन आपल्या सिंहासनावर बसतात. दरबारात असलेल्या प्रधानजींना ते राज्याचा हाल हवाल म्हणजेच सध्याची परिस्थिती विचारतात. प्रधानजी राजाला सांगतात की आपल्या राज्यात गरीब लोक खूप कष्ट करत आहेत आणि श्रीमंत लोक सुखी आहेत. महाराज प्रधानाला पुढे विचारतात की राज्यात काही चोरी वगैरे, तर त्या ठिकाणी प्रधानजी उत्तर देतात की महाराज राज्यात कुणीही चोरी करत नाही, चोर फक्त चोऱ्या करतात. यानंतर महाराज राज्यातील रोगराई विषयी विचारतात. रोगराई म्हणजे आपल्या राज्यात एखाद्या साथीच्या रोगाचा तर प्रादुर्भाव झालेला नाही ना, असं विचारतात. त्यावेळी प्रधानजी राजाला सांगतात की महाराज आपल्या राज्यामध्ये रोगराई वगैरे काही नाही, फक्त साथीच्या रोगामध्ये त्या ठिकाणी 150 लोक मेली आणि बाकीचे सगळे जिवंत आहेत. यानंतर महाराज प्रधानजीला आज आपल्या दरबारात करमणुकीसाठी कुठला कार्यक्रम आहे हे विचारतात. त्यावेळी प्रधानजी राजाला सांगतात की महाराज आज एक चांगले प्रसिद्ध असे गवई बुवा आपल्या दरबारात आलेले आहेत आणि त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम आपण आज ऐकणार आहोत. त्यावेळी महाराज गवई बुवांना विचारतात की काय वाजवतात, पेटीवर तबला वाजवून दाखवा नाहीतर तबल्यावर पेटी वाजवून दाखवा. त्यावेळी गवई त्यांना उत्तर देतो की महाराज मी गवई आहे, मी संगीत गातो. आणि त्यानंतर महाराज त्याला काहीतरी म्हणण्यास सांगतात. त्यावेळी गवई बुवा मांडी घालून बसतात आणि आपल्या कर्कश आवाजात काहीतरी गाणी म्हणून दाखवतात. याने महाराज खूप आनंदित होतात, प्रसन्न होतात आणि गवई बुवांना बक्षीस देतात. त्यावेळी गवई बुवा महाराजांना विनंती करतात की महाराज सध्या संगीताला फार वाईट दिवस आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही संगीतासाठी काहीतरी करा. यावेळी महाराज खुश होऊन आपल्या राज्यात आजपासून सगळ्यांनी गाण्यातच बोलावे असा हुकूम काढण्यास सांगतात. जो कुणी महाराजांच्या आदेशाचे पालन करणार नाही त्याला शिक्षाही महाराज सुनावतात. जो महाराजांचे आदेश पालन करणार नाही त्याला प्रथम सुळावर चढवा, नंतर त्याला हत्तीच्या पायी द्या, त्यानंतर त्याचा कडेलोट करा आणि त्यानंतर त्याच्याकडून लिहून घ्या की मी पुन्हा असे करणार नाही. महाराजांच्या आदेशानुसार प्रधानजी दवंडी देतात आणि त्यानंतर चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक हे गाण्यातच बोलायला सुरुवात करतात. राज्यातले पहारेकरी, त्यानंतर बाजारातील दुकानदार, गिराही, पती पत्नी हे सर्वच त्या ठिकाणी गाण्यातून बोलत असतात आणि एक वेगळीच गंमत त्या ठिकाणी निर्माण होत असते. यावरून काही लोकांचे आवाज तर अगदी भसाडे असतात, त्यांचंही गाणं ऐकणं म्हणजे हा खूप मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत असतो आणि गाण्यामुळे कामात लागणारा वेळही वाढत असतो. अशाच प्रकारे सगळीकडे गाण्यात लोक बोलत असताना दरबारात आणि महालात तर वेगळीच गंमत असते, कारण त्या ठिकाणी साधं सुधं गाणं नाही तर शास्त्रीय संगीत सगळं रागदारीत त्या ठिकाणी सर्व सेवकांचं आणि लोकांचं बोलणं सुरू असतं. यानंतर महाराज आणि राणी या एकमेकांशी बोलत असताना अचानक एक सेवक त्या ठिकाणी ओरडत येतो. महाराज महाराज अशा तो ताना देत असतो आणि घोळून घोळून तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत असतो. महाराज आपला राजवाडा, महाराज आपला राजवाडा. त्यावेळी महाराज त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात की नक्की काहीतरी ते सांगून टाक. त्यावेळी सेवक त्यांना सांगतो की महाराज आपल्या राजवाड्याला आग लागलेली आहे. त्यावेळी महाराज त्याला म्हणतात की मग तू हे मला आधीच का लवकर सांगितलं नाही. सेवक त्यांना म्हणतो की महाराज आपलाच आदेश होता की सर्वांनी गाण्यातच बोलावं, म्हणून मी हे सगळं तुम्हाला गाण्यातच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी महाराज म्हणतात की खड्ड्यात गेला तो आदेश आणि त्यानंतर लगेच प्रधानजींना बोलवून त्या ठिकाणी महाराज हा आपला आदेश रद्द करण्यास सांगतात. त्यावेळी प्रधानजी महाराजांना म्हणतात की महाराज आपला राजवाडा देखील आता वाचलेला आहे, लागलेली आग ही विझवण्यात आलेली आहे. त्यावेळी महाराज चक्रमादित्य यांना अति तिथ माती म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो ही आपण केलेली चूक त्यांना समजून येते.